आष्टा येथे घोणस अळीचे दर्शन, शेतकऱ्यातून भीतीचे वातावरण। आष्टा तालुका वाळवा येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील ऊस पिकांवर घोणस अळी पाहायला मिळाल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। मागील काही दिवसापासून घोणस अळी चावल्याने अंगावर जखमा होऊन आजारी पडल्याच्या तासगाव व परिसरातील बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरत असल्याने घोणस अळी नेमकी कशी दिसते याबद्दल शेतकऱ्यांच्यात उत्सुकता होती। मात्र आज आष्टा येथील एक महिला शेतकरी शेतात जनावरांसाठी पाचत काढत असताना उसाच्या पाल्यावर ही अळी दिसताच तिने घराकडे धूम ठोकली व अळीबद्दल मुलाला माहिती सांगून ती अळी नक्की घोणस अळीच आहे का याची खात्री करण्यासाठी त्या पाचटासह एका प्लास्टिक भरणीत घालून मुलाने घरी आणले आणि मोबाईलवरून बातमी पाहून ही घोणस अळीच असल्याची खात्री केली। मात्र जे 4 दिवसापासून मोबाईलवर दिसणारी अळी आज प्रत्यक्षात पाहताच अंग थरथरू लागल्याचे सविता शरद काळे यांनी सांगितले। 4 दिवसाच्या पाठीमागं घोणस अळी ही तासगाव जिल्ह्यात आढळून आली होती। तर तिथून मोबाईलला सगळ्यांनी पाठवली होती, आम्ही पाहिली होती। तर काय झालं, आज वैरींना गेल्यानंतर एका पाल्याच्या टोपणावर आम्हाला ती आढळून आली। आम्ही ती घरी घेऊन आलो, एका भरणीत आता तिला पॅक करून ठेवले। शेती अधिकाऱ्यांना आम्ही ही दाखवून त्याचं तज्ज्ञ घेणार आहे की ही घोणस अळीच आहे का पाणीच आहे हे बघायचं आहे आम्हाला। का तर छोटे छोटे मुलं आम्ही जात असताना ही विषारी अळी आहे असं सगळ्यांना यूट्यूबला पाठवलेलं आहे, हे खरंच आहे का? आम्ही हात लावून पाहिलेलं नाही अजून। हे खरं असेल तर आष्टा गावासाठी हे भयंकर धोक्याचं आहे शेतकऱ्यांच्यासाठी।